मराठी रंगभूमी विक्रमवीर अभिनेते प्रशांत दामले यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेलाय. कलाक्षेत्रातील मानाचा पुरस्कार अशी ओळख असलेल्या संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. त्यावेळी नाटक, चित्रपट आणि मालिका अशी तिहेरी मुसाफिरी प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या यंदाच्या यादीत मराठी मनोरंजन विश्वातील मातब्बर कलाकारांनी स्थान मिळवलं. यंदा 2019 ते 2021 या तीनही वर्षाचे पुरस्कार एकत्रित जाहीर करण्यात आले. मराठी रंगभूमीवरील अभिनेते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्याशिवाय पुण्यातील नृत्य दिग्दर्शक नंदकिशोर कपोते आणि नृत्यांगना क्षमा भाटे यांनाही पुरस्कार जाहीर झाला. प्रशांत दामले हे मराठी चित्रपट आणि रंगभूमीवर गेली 39 वर्ष कार्यरत आहेत. 1983 पासून ते अभिनय क्षेत्रात काम करतायत. टुरटूर या नाटकापासून व्यावसायिक रंगभूमीवर सुरू झाला दामले यांचा प्रवास. मोरूची मावशी, ब्रह्मचारी, एका लग्नाची गोष्ट, कुठे काही बोलायचं नाही, गेला माधव कोणीकडे, जादू तेरी नजर, साखर खाल्लेला माणूस, सारखं काहीतरी होतंय अशा नाटकांमधून दामले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटला. त्यांच्या नाटकाचा प्रयोग म्हणजे हाऊसफुलची गॅरंटी असे समीकरण नाट्यसृष्टीत तयार झाले. एका लग्नाच्या पुढची गोष्ट या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने प्रशांत दामले यांचा 12,500 वा प्रयोग रंगभूमीवर सादर होणार आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीत नाटकांचे 12,500 प्रयोग करणारे ते एकमेव कलाकार आहेत. त्यांच्या मेहनतीची दखल घेत त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं, आपल्या सर्वांच्या अलट प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला, असंच प्रेम असू दे. त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. चाहते त्यांच्या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. प्रशांत दामले आणि त्यांच्या विनोदी बुद्धीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नाटकांच्या बरोबरीने त्यांनी चित्रपटामध्येही काम केलं. त्याचबरोबर ते पाककृतीशी निगडीत असलेल्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. प्रशांत दामले बरोबर शास्त्रीय गायनासाठी अमूल्य योगदान दिल्याबद्दल आरती अंकलीकर टिकेकर यांना प्रपेटीसाठी ज्येष्ठ अभिनेत्री लेखिका मीना नाईक यांनाही संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला.